अंगणवाडी सेविकांनो, मागच्या म्हणजेच अपडेट 18.7.1 नंतर आपल्याला काही अडचणी येत होत्या, त्या म्हणजेच गरोदर मातेचे स्तंदा मातेत रूपांतर होत नाही, त्यांचे कॅलेंडरच ओपन होत नाही। पण आता हा प्रश्न मार्गी लागला आहे, कारण नवीन अपडेट 18.7.2 हे आलेले आहे। आपण स्क्रीनवर पाहू शकता, दिनांक 18 जुलै 2023 रोजी हे अपडेट आलेले आहे। अपडेटसुद्धा स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे। प्रामुख्याने यात हे दोन बदल झालेले आहेत। यातील हा बदल म्हणजेच गरोदर मातेचे स्तंदा मातेत रूपांतर करण्यासाठी ज्या अडचणी येत होत्या त्या आता येणार नाहीत। त्यानंतर ह्या दुसरा बदलसुद्धा यात दिलेला आहेच, तोही आपण पाहणार आहोतच। पोषण ट्रॅकर ओपन करून समोरासमोर आपण हा बदल पाहणार आहोत आणि तसे करणार सुद्धा आहोत। मी संपूर्णरित्या हे अपडेट करून घेतलेले आहे। अपडेट केल्यानंतर तात्काळच मी आता हे पोषण ट्रॅकर ओपन करत आहे। संपूर्ण पुढील माहिती ऐकण्या अगोदर तुम्हाला विनंती की अजूनपर्यंत जर आपले हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर प्रथम सबस्क्राईब करा। पाहूया, मी आता पोषण ट्रॅकर हे ओपन केलेले आहे। प्रथमरित्या मी बेनिफिशियरी ओपन केलेली आहे। आपण कोणतीही एक प्रेग्नेंट वुमन येथे ओपन करूया। येथे मी संपूर्ण प्रेग्नेंट वुमन ह्या समोर आणलेल्या आहेत। यातील ही गरोदर माता मी येथे ओपन करत आहे आणि मायग्रेटच्या ऑप्शनमध्ये सुद्धा यांना टाकत आहे। आता ही गरोदर माता आपल्याला मायग्रेट करायची आहे, पण ही अजून मायग्रेटची वेळ ही आलेली नाही। परंतु तुम्हाला खालचे ऑप्शन मी येथे दाखवत आहे। येथे कॅलेंडरचे ऑप्शन आहे। तुम्ही ज्या मायग्रेटमध्ये ज्या गरोदर माताला टाकणार आहात, नक्कीच वरचे ऑप्शन येथे मायग्रेट केल्यानंतर हे कॅलेंडर हे ओपन होणार आहे। कारण मी तसे सध्या ते करू शकत नाही, कारण त्यानंतर मला येथे तारीख टाकणे हे अनिवार्य असेल, म्हणजेच टाकावीच लागेल। आणि अजून या गरोदर मातेला किमान 2 महिन्यांचा कालावधी येथे अजून तरी बाकी आहे। याचमुळे हे समोरासमोर आपण पाहू शकत नाहीत। घेऊया आपण आता पुढचा बदल कोणता ते सुद्धा जाणून, त्यानंतर पुढचा बदल तुम्हाला स्क्रीनवर मराठीमध्ये मी दाखवत आहे। हा दुसरा बदल म्हणजेच आता यांनी असे सांगितले आहे की आपले पोषण ट्रॅकर हे सकाळी 7 पासून ते संध्याकाळी 10 वाजेपर्यंतच चालू राहणार आहे। सुरुवातीला हे पोषण ट्रॅकर आपले संध्याकाळी 12 वाजेपर्यंत चालू राहायचे, पण आता त्यांनी 2 तासाचा तो अवधी कमी केलेला आहे, म्हणजेच फक्त 10 वाजेपर्यंतच आता हे पोषण ट्रॅकर चालू राहणार आहे। अजूनही अपडेट केले नसेल तर अपडेट करून घ्या, आणि अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअरसुद्धा करा। धन्यवाद।